पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक पुढ्यात आहेत, जुन्नर नगर परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे. सर, वेगवेगळी चर्चा होते, आघाडी युती होईल की भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढेल. तीनच दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या 7 जिल्हा परिषद आणि अनेक पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल राज्यामध्ये त्या ठिकाणी लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा झालेला कार्यक्रम संपूर्ण पाहिला आहे. त्यामुळं एक नक्की आहे, येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे. मग भारतीय जनता पक्षाबरोबर मित्रपक्ष म्हणून RPI असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, शुक्रांती संघटना असेल, हे आमचे जे जुने सहकारी आहेत, ज्यांची जिथं जेवढी ताकद आहे त्यांना नक्कीच आम्ही बरोबर घेऊ. परंतु या पुढच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर पुणे जिल्ह्यातल्या लढणार अशा पद्धतीचं चित्र पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निर्माण करत आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.